आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, परंतु शिवसैनिकाच्या वाटेला कोणी आलं तर आम्ही सोडत नाही। तू जिल्हा प्रमुख आहे ना, तू जिल्हा प्रमुख कंटिन्यू आहे, म्हणजे स्वागत करतो आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी या पुढे एवढी सगळी ताकद संतोष बांगरच्या मागे आहे, मग तिथं दुसरा कोण येऊन काम करू शकतो? त्यामुळे आज आपल्याला मी सांगतो, लोकहिताचं काम करा। बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिवसैनिकाने करावं, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आम्ही शिवसेनेचं आहोत। हे म्हणणं नाही, हे अन्यायाविरुद्धचा उठाव आहे, उठाव। आणि 40-50 लोक जे आज एका भूमिकेच्या बरोबर आलेले आहेत, ही भूमिका साधी सुधी नाही आहे, ही भूमिका हिंदुत्वाची भूमिका आहे, राज्याला पुढे नेणारी भूमिका आहे। त्यामुळे आपण जे सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला, संतोष बांगर यांचे सर्व सहकारी जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख, तू जिल्हा प्रमुख आहे ना, तू जिल्हा प्रमुख कंटिन्यू आहे, पुन्हा म्हणजे स्वागत करतो आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी या पुढे एवढी सगळी ताकद संतोष बांगरच्या मागे आहे, मग तिथं दुसरा कोण येऊन काम करू शकतो? त्यामुळे आज आपल्याला मी सांगतो, लोकहिताचं काम करा। आपल्याला सर्वसामान्य माणसाला सेवा द्यायची आहे, त्यांच्या संकटात धावून जायचं। मला माहित आहे कोविडमध्ये कोरोनामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं, आपले काही कार्यकर्ते तर मदत करताना दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालत होते, काही लोक दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले। हे अशा परिस्थितीमध्ये आपण फील्डवर ग्रास रूट मध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, आणि जर सर्वसामान्य कार्यकर्ता जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं देखील स्वप्न होतं की एक सर्वसामान्य शिवसैनिक या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे, हा जेव्हा स्वप्न पूर्ण झालं तर सगळ्यांना दुःख वाटण्याचं कारण काय? आनंद वाटला पाहिजे होता, आणि म्हणून 90 लाखाची कोविड मध्ये स्वतःच्या खिशात हात घालून संतोष बांगर यांनी त्यांच्या बँकेत असलेली एफडी तोडली, पण गोरगरिबांना मदत केली, असे कार्यकर्ते, असा पदाधिकारी, असा आमदार, असा जिल्हा प्रमुख तुम्हाला लाभलेला, त्यामुळे काळजी करू नका। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काही शिवसैनिकांना भोगायला लागलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे, जे शिवसैनिकाचं खच्चीकरण झालं, शिवसैनिकाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला, खोट्या केसेसला सामोरं जावं लागलं, कडी पाऱ्या भोगाव्या लागल्या, काही लोकांना तर मोक्कासारख्या कारवायांना देखील सामोरं जावं लागलं। पण आपल्याला मी सांगतो, 2.5 वर्ष गेले तेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री पद नव्हतं, पण आता तुमच्या या एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद आहे। पुढच्या 2.5 वर्षामध्ये एकही शिवसैनिकाचा बाल बाका करण्याची हिंमत